दोन्ही दगडी दिव्यातील उत्तम दिवा कोणता? तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. तर बघा फ्रेंड्स, हा आहे दगडी दिवा. हा दिवा आपण ओळखतच असाल. हा त्रिवात दिवा आहे. अत्यंत सुंदर शिवलिंगाप्रमाणे दिसणारा हा दिवा तुम्ही ओळखतच असाल. तर तीन वातीच्या या दिव्यात तुम्ही एक वात, दोन वात किंवा तीन वात सुद्धा लावू शकतात. हा शुभ आणि पावन पवित्र दिवशी, पवित्र सणवाराच्या दिवशी आपण दिवा लावत असतो. बघा या दिव्याची डिझाईन किती सुंदर आहे आणि अगदी सुशोभित आहेत. या दिव्याला झाकण आहे आणि या दिव्याच्या मध्ये अशी गोटी सारखा आहे. या दिव्यात 1/2 किलो तेल मावतं आणि हा जो दिवा आहे 15 ते 20 तास सहज जळत असतो. एकदाच का हा दिवा लावला तर दुसऱ्या दिवसापर्यंत या दिव्याला बघणं नाही. त्यानंतर हा दुसरा दिवा आता मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे एक वातीचा दिवा. हा सुद्धा दगडी दिवा आहे आणि शिवलिंगाप्रमाणेच याची प्रतिकृती दिसून येते. तर अत्यंत सुबक, आखीव रेखीव, कोरीव काम मस्त केलेलं आहे. तर हा जो दिवा आहे हा एक वातीचा दिवा आहे. याची वातीची जागा अगदी मोठी आहे. जाड वात कितीही घेऊ शकतात आणि मध्ये जे आहे खोल गट भाग आहे. तर या मधल्या भागामध्ये दांडी दिलेली नाहीये. तर बघा इथं जशी दांडी दिलेली आहे तशी या दिव्यात दिलेली नाहीये. हा जो पहिला आहे दिवा त्रिवात दिवा आहे आणि हा जो आहे एक वातीचा दिवा आहे. या पहिल्या दिव्याला झाकण दिलेलं आहे, या दिव्याला झाकण नाहीये. तर अशा पद्धतीने आपण सहज सोप्या पद्धतीने या दोघं दिव्यांमध्ये वात टाकू शकतात. हे जे दगडी दिवा आहे, दगडी दिव्यांमध्ये देवपण असतं, दगडाचं देवपण असतं. आपण बऱ्याच मंदिरामध्ये दगडी देवाचीच मूर्ती असते. म्हणून हा जो दगडी दिवा आहे हा अत्यंत पवित्र पावन मानला जातो आणि या शुभ पर्वात आपण लावत असतो. बरेच जण नास्तिक असतात, ते देव धर्माला मानत नाही. पण बरेच जण आस्तिकही असतात, ते देवपूजा करत असतात. म्हणून असा आपण दगडी दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येत असते. पवित्र पावन दिवशी तुम्ही यापैकी कोणतेही दगडी दिवा लावायचा आहे. तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी हे दोन दिवे तुम्हाला दाखवलेले आहेत. दिसायलाही अत्यंत सुबक, आखीव रेखीव, दोघांनाही कोरीव काम अत्यंत छान उत्तम प्रकारे केलेलं आहे. हा जो पहिला दिवा आहे तिथं 1/2 किलो तेल मावतं आणि दुसरा जो दिवा आहे त्यात 600-700 ml असं तेल मावतं. हा भला मोठा दिवा आहे. पहिला जो दिवा आहे 15 ते 20 तास जळतो आणि दुसरा दिवा आहे तर 20 तासापेक्षा जास्त जळत असतो. तर बघा अशा पद्धतीने ही 1/4 हात अशी भली मोठी वात आपल्याला मिळत असते. तर अशी ही वात या दिव्यांमध्ये टाकायची आहे आणि पवित्र पावन दिवशी तुम्हाला कोणत्याही शुभ पावन दिवशी, सणवाराच्या दिवशी हे दिवे तुम्ही लावू शकतात. हे दिवे लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येत असते. तर बघा अशा पद्धतीने ही भली मोठी वात आपल्याला या दिव्यासोबत मिळत असते. या दिव्याला आतून सोल्युशन लावलेलं आहे म्हणून हा दिवा लीक होत नाही. कारण दगड जो आहे तो दगड पाझरत असतो. आपण धबधबे बघतो किंवा झरा बघतो हा दगडातूनच पाझरत असतो. म्हणून या दिव्याला आतून सोल्युशन लावलेलं आहे. उत्तम प्रकारे याची टेस्टिंग केलेली आहे. म्हणून हा दिवा तेल पाझरत नाही. कितीही वेळ तुम्ही यात तेल राहू द्या. तेलकट दिवा असेल तर घासताना फक्त याला बाजरीच्या पिठाने स्वच्छ धुवायचं आहे. याला तारेची घासणी वगैरे लावून घासायचं नाहीये. अगदी अलगद हाताने तुम्ही धुवायचं आहे म्हणजे यातलं सोल्युशन निघणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तर बघा फ्रेंड्स, या दोघं दिव्यांपैकी तुम्हाला कोणता दिवा आवडला आणि उत्तम दिवा कोणता मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. धन्यवाद.